ठीक है आजचा जो जे एक्झिबिशन सुरू झालेलं आहे म्हणजे तारीख आहे आजची 6 डिसेंबर 12 डिसेंबरपर्यंत हा शो चालणार आहे तर ह्याच्यामध्ये एकूण 15 आर्टिस्ट पार्टिसिपेट झालेले आहेत आणि सगळे ग्रामीण भागातनं आलेले आहेत काही आर्टिस्ट याच्यामध्ये रायगड जिल्ह्यातलेच 7 आर्टिस्ट याच्यामध्ये पार्टिसिपेट आहेत पुणे जिल्ह्यातले 2 आर्टिस्ट पार्टिसिपेट आहेत तसे मुंबई आणि ठाण्यामधील ही काही आर्टिस्ट इथे पार्टिसिपेट आहेत पुढचे काय प्रश्न आहेत हां समोर हां याच्यामध्ये जे सगळे पार्टिसिपेट जे आर्टिस्ट आहेत ते सगळे माझे स्टुडंट आहेत काही हॉबी आर्टिस्ट आहेत जसे आम्ही वर्षातनं एक वर्कशॉप करतो पेंटिंगचं त्याच्यामध्ये आम्ही त्यांना बेसिक ड्रॉइंगपासून माध्यम जसे ॲक्रेलिक असेल वॉटर कलर असेल ऑइल असेल याच्याबाबत त्यांना आम्ही माहिती देतो आणि त्यांचे लाईव्ह प्रात्यक्षिक करतो डेमॉन्स्ट्रेशन देतो काही चांगले आर्टिस्ट आम्ही नामवंत आर्टिस्ट त्या वर्कशॉपला बोलवतो जेणेकरून 3 दिवसात आमचा रेसिडेन्शियली वर्कशॉप असतं जिथे त्यांचं राहणं खाणं असेल किंवा स्पॉटवर जाऊन पेंटिंग्स असतील किंवा स्पॉटवरून हॉटेलला आल्यानंतर रूमवर पण आम्ही त्यांना पोर्ट्रेटचे लाईव्ह हे देतो आणि त्याच्या वेगवेगळ्या माध्यमात त्यांना ते सगळे दाखवत असतो तीच ही सगळे त्या वर्कशॉपलाच जोडले गेलेले हे सगळे माझे स्टुडंट आहेत आर्टिस्ट आहेत आणि त्यांचा आमचा असं मानस होता की गेली आम्ही 6 वर्ष आम्ही वर्कशॉप करतो आहे पेंटिंगचं तर त्यांना म्हणालो की असे आपण या पेंटिंगचं एक दिवशी तरी वर्कशॉप एक्झिबिशन करूया कुठल्या तरी मोठ्या गॅलरीमध्ये आणि मागील काही 3 वर्ष कोविडमध्ये आम्हाला काही घेता आलं नाही तर आज त्यांचं पहिल्यांदाच एक्झिबिशन्स होतं आहे जे माझ्या वर्कशॉपमधले जे काही स्टुडंट आहेत आणि काही हॉबी आर्टिस्ट आहेत त्यांचं पहिल्यांदाच एक्झिबिशन या नेहरू सेंटर या गॅलरीमध्ये होतं आहे तर ते आम हां नाही इतर वेळी ते आम्ही दर संडेला लँडस्केप पेंटिंगसाठी जात असतो आउटडोर पेंटिंग जे लाईव्ह पेंटिंग्स करत असतो त्यासाठी ही गेली 8 ते 9 वर्ष बरेच जण आर्टिस्ट पेंटमधले आहेत ते किंवा अजून रायगड जिल्ह्यातले काही आर्टिस्ट येत असतात त्यांना आम्ही त्यांच्याकडनं कोणतंही शुल्क घेतलेलं नाही इतक्या वर्षात आणि विनामूल्य शिकवत असतो फक्त आणि अजून पण माझी विनंती असते की जे कोणी रायगड जिल्ह्यातले असतील किंवा अजून आजूबाजूचे ज्यांना शक्य असेल दर रविवारी यायला पेंटला किंवा आम्ही पेंट किंवा इतर वेळोवेळी आम्ही कुठल्या तरी निसर्गाच्या ठिकाणी पण जातो रायगड जिल्ह्यातले अलिबाग वगैरे असतील तर तिथे ते येऊ शकतात माझ्यासोबत त्याच्याकरता कोणतीही फी घेत नाही मी कधी माझा स्टुडिओ मी पेंट रायगड जिल्ह्यातला पेंट या शहरामध्ये राहतो कारण शहर म्हणण्यापेक्षा ते गावासारखंच आहे तिथे फणस डोंगरीवर माझा स्टुडिओ आहे तिथे तुम्ही मला भेट देऊ शकता आणि मी तुम्हाला त्याच्या विनामूल्य त्याचं मार्गदर्शन करेल कमर्शियल आर्ट असेल ॲप्लाईड आर्ट असेल फाईन आर्ट असेल किंवा कोणते स्कल्पचरचे डिग्री असेल डिप्लोमा असेल इतर कोणते कॉलेज चांगले ज्याच्याबद्दलही तुम्हाला मी मार्गदर्शन करू शकतो आणि तुम्हाला जरी मला जॉईंट व्हायचं असेल कोणाला शिकायचं असेल पेंटिंग्स तर दर संडेला आम्ही आमचं सेक्शन्स असतं की आम्ही ठरवतो सगळं आदल्या दिवशी आमचा एक ग्रुप आहे पेंट निसर्ग चित्र ग्रुप म्हणून त्याच्यामध्ये आमचे त्याला तुम्ही जॉईंट होऊ शकता त्याच्यामध्ये आमचे नेहमीचे अपडेट्स चालू असतात की कोणत्या दिवशी काय घेणार आहोत आम्ही किंवा याच्या पुढचे काही प्लॅन आहेत असे सगळं त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये असतात तुम्ही त्यानिमित्त मला जोडले जाऊ शकता आणि त्याच्याकरता कोणतीही फी नाही आहे पुढच्या वेळेस ह्या जो आमचा ग्रुप आहे निसर्ग चित्र ग्रुप त्याच्यातलेच काही चित्रकारांचा एक 2 वर्षाचा गॅप घेतो एक 1.5-2 वर्षाचा त्याच्यानंतर नेहरू सेंटर असेल किंवा अजून मुंबईतल्या काही गॅलरीज आहेत तिथे कुठेतरी आमचा शो करायचा प्लॅन फिक्स झालेलाच आहे आणि माझा पण मला वाटते नेक्स्ट इयर्स माझा शो होईलच नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये अशा बरेचसे पुढे 2 वर्षाच्या गॅपमधून पुढे पुढे एक्झिबिशन्स करण्याचा प्लॅन आहे आमचा सगळा थँक्यू मी रितेश जाधव मी पुण्यावरून आलेलो आहे ॲक्च्युली नेहरू सेंटरला माझं पहिलंच एक्झिबिशन लागतं आहे सो या माझ्या पेंटिंग्स आहेत या टोटल 10 पेंटिंग्स आहेत ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत लाईक काही लँडस्केप आहेत काही सीस्केप आहेत आपण हे पाहिलं तर हा स्पॉट मुंबईतला सीलिंगचा आहे तर अशाच ठिकाणी सगळ्या आर्टिस्टचे चित्र खूप छान आहेत हा माझा सेपरेट पॅनल यात वेगवेगळ्या प्रकारचे पेंटिंग आपल्याला दिसतील एक्झिबिशन खूप छान आहे सगळ्या प्रोफेशनल आर्टिस्टचं एक्झिबिशन आहे कृपया आपण
या एक्झिबिशनला व्हिजिट द्यावी. हे एक्झिबिशन 6 ते 12 डिसेंबर नेहरू आर्ट सेंटर येथे ओपन असणार आहे. स्पेशली जितू सर जे आमचे गायडन्स आहेत त्यांना मी त्यांचे मी आभार मानतो की त्यांनी अपकमिंग आर्टिस्टसाठी एक नवीन अपॉर्च्युनिटी दिली. सो थँक्यू सो मच आणि एक्झिबिशन पाहायला नक्की या. करू सुरू. नमस्कार, मी पार्थ जनार्दन पाटील. आज माझं पहिलं एक्झिबिशन आहे नेहरू आर्ट सेंटरला. इथे जितेंद्र गायकवाड यांच्या ग्रुपमध्ये माझं एक्झिबिशन पेंटिंग्स लागत आहेत. मी ऑइल कलर आर्टिस्ट आहे. माझे रिअलिस्टिक पेंटिंग वर्क्स असतात आणि हे माझं पहिलंच एक्झिबिशन आहे. त्याच्यामुळे पहिले तर जितेंद्र जोशी गायकवाडांचे थँक धन्यवाद की त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली. आणि तुम्ही सगळ्यांनी नक्की येऊन आमचं एक्झिबिशन बघा. थँक्यू. माझं नाव ओमकार शरद पिलोलकर. मी विवा इन्स्टिट्यूट अप्लाइड आर्ट इथे शिकतो आहे फायनल इयरला. आणि हे पहिले तर जितूदाने आम्हाला एवढी चांगली संधी दिली त्याचे आभार मानतो मी. आणि हे आमच्या इथलेच आम्ही संडेला जे जातो ना चार आमचा ग्रुप आहे लँडस्केपचं. हे त्या आम्ही संडे तिथले जे स्पॉट आहेत तिथे गेलेले. हे रेवदंडा अलिबाग पेन इथले स्पॉट आहेत सर्व. ते कसं कोकणातली एक निसर्गाची एक ब्युटी दाखवायचा प्रयत्न केला मी. थँक्यू. नमस्कार, माझं नाव अनिकेत प्रकाश खाडे. मी पेशाने ॲक्च्युली इंजिनियर आहे पण पेंटिंग माझं पहिल्यापासून पॅशन आहे. हे माझं पहिलंच प्रदर्शन आहे. त्याच्यासाठी स्पेशली थँक्स टू जितू दादा, जितू गायकवाड जे आमचे मेंटर आहेत, त्यांच्याकडून आम्ही खूप काही शिकतो. त्यांच्या माध्यमातून आम्ही पहिल्यांदा हे प्रदर्शन भरवतो आहे आणि याच्यामध्ये मी माझी ही चार चित्र डिस्प्ले करतो आहे. ॲक्रॅलिक माध्यमात केलेली सगळे कामं आहेत आणि माझ्या पेंटिंग्समध्ये मी मोस्टली शांतता किंवा एक सॉलिट्यूड आपण जो बोलतो निवांतपणा तो कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर ही त्याच सिरीजमधली काही पेंटिंग्स आहेत आणि हे एक ग्लो ऑफ होप म्हणून एक पोर्ट्रेट केलेलं आहे. मी खूप सगळ्या लोकांना तुम्हाला ही चित्र आवडतील अशी मी आशा व्यक्त करतो. थँक्यू. नमस्कार, माझं नाव अजिंक्य अशोक भगत. मी पेंटमध्ये राहतो. पेंटिंग करायची मला आवड पहिल्यापासूनच होती. जितूदादामुळे ती अजून वाढली. जितूदादानेच नेहरू सेंटरमध्ये हा ही संधी मिळून दिलेली आहे. बस धन्यवाद. माझं नाव अजय मोकन. मी फाईन आर्टिस्ट आहे आणि कला शिक्षक म्हणून पण सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूलवर ॲज अ जॉब करत आहे. पेंटिंगची आवड आहेच. जितूदादाच्या थोड्या मार्गदर्शनाने यंदा फर्स्ट टाईम एक्झिबिशनची सुरुवात केलेली आहे आणि वॉटर कलर माध्यम हँडल करायला मला खूप आवडतो आहे. जस्ट काही पेंटिंग मी वॉटर कलर्स आणि ऑइल कलर्समध्ये पण केलेले आहेत. काही याच्यातल्या पेंटिंग्स आहेत त्या माझ्या गावातील पेंटिंग्स आहेत. म्हणून माय विलेज काही पेंटिंग्सला मी नाव दिलेलं आहे. आणि ऑइल कलरमध्ये एक पेंटिंग केली आहे. माझ्या फ्रेंडची मुलगी आहे तिची ऑइल कलरमध्ये एक पेंटिंग केलेली आहे आणि फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. खूप आनंद होत आहे. धन्यवाद. ओके. नमस्कार, मी प्रतीक संतोष भोसले. मी एक फाईन आर्टिस्ट आहे आणि सर जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमधून पास आउट झालेलो आहे. आज इथे माझे काही चित्र लागले आहेत. एक पूर्ण थीम आहे, त्याचं नाव आहे सोन्याची जेजुरी, म्हणजे गोल्ड ऑफ जेजुरी. तर या चित्रांची विशेषता अशी आहे की या चित्रांमध्ये तुम्ही पाहिलं की तुम्हाला तुमच्या मनातली जी काही निगेटिव्हिटी असेल ती आपोआप दूर होईल आणि तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी येईल. तर हा एक ह्या पॉइंटचा थॉट आहे. आणि दुसरं असं की मी अत्यंत आभारी आहे ह्या एक्झिबिशनच्या आयोजकाचा, जिचं नाव आहे जितेंद्र गायकवाड, की ज्यांनी आम्हाला खूप मनापासून मदत केली आणि इथे पार्टिसिपेट होण्यासाठी अपॉर्च्युनिटी दिली. सो धन्यवाद. तुम्ही ह्या एक्झिबिशनला एक्झिबिट भेट द्या आणि आम्हाला आमची कला तुमच्या चरणी अर्पण आहे. धन्यवाद. चल पाटील, मी हॉबी आर्टिस्ट आहे. मी स्टील कंपनीमध्ये काम करतो. पण 6-7 वर्ष झाली जितू गायकवाडच्या बरोबर आम्ही त्याच्या मार्गदर्शनाखाली वॉटर कलरच्या पेंटिंगला सुरुवात केली आणि त्याच्याच हे समोर हे दिसते. हे सर्व मी चित्र केलेलं आहे ते आउटडोरमध्ये केलेलं आहेत आणि ते वॉटर कलरमध्ये केलेले आहेत. तर ते समोर बसून चित्र करण्याला जी मजा असते ती रेफरन्स चित्र घेऊन फोटो घेऊन करण्यात मजा नसते. हे तेव्हा कळायला लागलं आउटडोरला जितू गायकवाडने जेव्हा नेलं तेव्हापासून कळायला लागला आणि मग आउटडोरची आवड निर्माण झाली आणि वॉटर कलरमध्ये पण आवड निर्माण झाली. थँक्यू. मी पुरेंद्र कुमार देवगिरकर. मी मुंबईचाच आहे आणि फाईन आर्टिस्ट आहे.
मी वॉटर कलरमध्ये जास्त काम करतो आणि माझे ऑन द स्पॉट आणि वेरियस टाईप ऑफ लोकेशन्स आपण बघू शकता, यामध्ये डिस्प्ले झालेले आहेत. काही फॉरेन लोकेशन्ससुद्धा आहेत आणि काही आपले जे रुरल एरियाज आहेत तिथले काही लोकेशन्स आहेत. मोस्टली मी लँडस्केप या प्रकाराला जास्त प्रेफर करतो आणि काही वेळेस पोर्ट्रेट, कधीकधी ॲक्रॅलिक हा सुद्धा मीडिया मी हँडल करतो. आणि मी जेव्हा कुठल्याही पेंटिंगच्या बाबतीत ऑन द स्पॉट आम्ही शक्यतो जाऊन त्या ठिकाणी ते चित्र तयार करण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून तिथला जो वातावरण आहे तिथला एक तिथला जो मूड असतो किंवा तिथली एक नॅचरल एनर्जी आहे ती आम्ही चित्रामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा परिपाक हा तुम्हाला या एक्झिबिशनमध्ये बघायला मिळेल. आणि तुम्हाला पाहिजे तसे व्हेरायटीज ऑफ वर्क या एक्झिबिशनमध्ये अवेलेबल आहेत. म्हणजे तुमचा घर सजवण्यासाठी कुठलीही भिंत असेल ती तुम्ही चांगल्या पद्धतीने सजवण्यासाठी या एक्झिबिशनला नक्की भेट द्यावी. आणि आमचे जे ऑर्गनायझर्स आहेत जितू गायकवाड यांनीसुद्धा खूप छान मेहनत घेतलेली आहे आणि त्यांनी आम्हाला अप्रोच होऊन त्यानंतर आम्ही या सगळ्या एक्झिबिटमध्ये इन्क्लूड होण्याचा एक प्रयत्न केला आणि त्यासोबत आम्ही आज हा सगळा मोठा एक्झिबिशन हा एक चांगला इव्हेंट इथे होत आहे. आणि मी तुम्हाला सगळ्यांना अशी विनंती करेन की सगळ्यांनी एकदा तरी एकदा व्हिजिट करा आणि नक्की तुम्हाला हे एक्झिबिशन आवडणार आहे आणि तुम्ही घरी जाताना खूप चांगल्या आठवणी घेऊन जाणार आहात याची आम्हाला आशा आहे आणि शाश्वती आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव स्वराज श्रीनिवास वांद्रे. मी एक अशी सिरीज केलेली आहे की त्या सिरीजचं नाव आहे पितृदेव भव, म्हणजे गणपती आणि त्याचे वडील म्हणजे श्री शंभू महादेव यांच्या रिलेशनबद्दल मला काही काही गोष्टी एक्सप्लेन करायच्या होत्या. शब्दात सांगणं सोपं आहे पण मला ते चित्रातनं मांडायचं होतं, त्यांचं नातं दाखवायचं होतं पितापुत्राबद्दल. तर ते मी या सिरीजमध्ये मांडलेलं आहे आणि मी जितेंद्र गायकवाड म्हणजे माझे गुरु जितू सरांचा खूप 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 म्हणजे खूप आभारी आहे का त्यांनी मला ही संधी दिली. हे एक व्यासपीठ माझ्यासाठी मिळालं. शक्यतो कलाकारांना अशी व्यासपीठं मिळत नाहीत. नशिबाने मला ते जितेंद्र सरांच्या मार्गदर्शन आणि सोबतीने मिळालं मला व्यासपीठ. मी त्यांचा ह्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. मी रितेश जाधव, मी पुण्यावरून आलेलो आहे. ॲक्च्युली नेहरू सेंटरला माझं पहिलंच एक्झिबिशन लागतं आहे. सो या माझ्या पेंटिंग्स आहेत, या टोटल 10 पेंटिंग्स आहेत. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, लाईक काही लँडस्केप आहेत काही सीस्केप आहेत. आपण हे पाहिलं तर हा स्पॉट मुंबईतला सीलिंगचा आहे. तर अशाच ठिकाणी सगळ्या आर्टिस्टचे चित्र खूप छान आहेत. हा माझा सेपरेट पॅनल, यात वेगवेगळ्या प्रकारच्या पेंटिंग आपल्याला दिसतील. एक्झिबिशन खूप छान आहे, सगळ्या प्रोफेशनल आर्टिस्टचं एक्झिबिशन आहे. कृपया आपण या एक्झिबिशनला व्हिजिट द्यावी. हे एक्झिबिशन 6 ते 12 डिसेंबर नेहरू आर्ट सेंटर येथे ओपन असणार आहे. स्पेशली जितू सर जे आमचे गायडन्स आहेत त्यांना मी आभार मानतो की त्यांनी अपकमिंग आर्टिस्टसाठी एक नवीन अपॉर्च्युनिटी दिली. सो थँक्यू सो मच आणि एक्झिबिशन पाहायला नक्की या. नमस्कार, माझं नाव अनिल चौधरी आहे. मी ठाण्याला राहतो. मी 37-38 वर्ष नोकरी केली. नोकरीनंतर काय करायचा हा प्रश्न होता. त्यावेळेला जितेंद्र गायकवाड ज्याला जितू म्हणतो आम्ही, त्यांचा एक वर्कशॉप आहे असं माहिती कळली आणि ते आणि अमित धाणे वगैरे त्यांचं वर्कशॉप अटेंड केलं आणि एक माझ्या जीवनाला वेगळीच कलाटणी मिळाली. तर त्यांची जी चित्रं बघून मी चित्र काढायला प्रवृत्त झालो आणि तुम्ही इथेच त्याचं फळ बघत आहात. तर ही जी माझी चित्रं आहेत ही ॲक्रॅलिकमध्ये आहेत, वॉटर कलरमध्ये आहेत. मी मुक्तपणे मला आवडतील तशी चित्रं काढतो. म्हणजे कोणाची एक थीम असतील की लँडस्केपच पाहिजे किंवा स्टील लाईफच पाहिजे, माझं तसं काही नाही. त्यामुळे तुम्ही बघू शकता हे जे माझं पेंटिंग आहे, घरामधले देवाच्या समोरशी एक मंदिराची थाळी घेतली मी, त्याला एक वेगवेगळ्या गोष्टी आपल्या एक हळदी कुंकवाचं एक तबकडं म्हणा किंवा झेंडूची फुलं ठेवून लायटिंग टाकली आणि त्याचे फोटो काढून त्याचं पेंटिंग करू शकलो मी. किती सुंदर झालं बघा. हे आपल्या शेजारीच जहांगीर आर्ट गॅलरीच्या शेजारी एक रिक्लायनिंग बुद्ध आहे. तर रिक्लायनिंग बुद्धाचं मी हे चित्र
ॲक्रॅलिकमध्ये काढलेलं आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे मी टॉपिक्स घेत असतो. हे फ्लॉवर पॉट आणि लिंबू हे वॉटर कलर आहेत, हे चारही वॉटर कलर आहेत. आता हे पेंटिंग आहे माझं कॅनडाला वॉटर कलर सोसायटी ऑफ कॅनडा त्या ठिकाणी एक्झिबिशनला चाललेलं आहे. हे चारही वॉटर कलर आहेत. हे ॲक्रॅलिक आहेत, ॲक्रॅलिक आहे. हे जे पेंटिंग्स आहेत हे एक पर्टिक्युलर ढोबळ साच्यातलं आहे, पण मी नंतर विचार केला की त्याच पेंटिंगला हनुमान जेव्हा काढताना एक वेगळ्या प्रकारे कसं करता येईल. पेंटिंगमध्ये काही चित्रकार सांगतात आणि मला ते पटलं की ते फोटोग्राफसारखं नाही दिसलं पाहिजे, नाही तर मग फोटोग्राफच एनलार्ज करून तुम्ही भिंतीवर लावा ना, काय कशा करता चित्र काढतं. तर त्यावेळेला मग त्याला प्रवृत्त होऊन मी हे चित्र काढलं की ते फोटोग्राफसारखं न दिसून त्याच्यात एक वेगळ्याच पद्धतीने मला आवडतील तसे स्ट्रोक्स दिलेले आहेत, आणि त्याच्यामुळे एक वेगळ्याच प्रकारची सुंदरता या चित्राला लाभलेली आहे. आता हा प्रकार जो मी प्रयत्न केला तो एक आपल्या पुट्टी असती आपण वापरतो काच वगैरे हे लावलं, तर ते वापरून ॲक्रेलिक पेंट मागे बॅकग्राऊंड दिलेलं आहे. आणि हे कॅनव्हासवर मी पूर्वी एक स्कल्पचर थोडंसं केलेलं होतं, त्याच्यामुळे कल्पना होती मला की स्कल्पचर कसं करतात, तर हे कॅनव्हासवर स्कल्पचर करायचा एक प्रयत्न केला आहे आणि त्याला ब्रास पेंट लावून एक त्याला एक मजेशीरपणा आणायचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीने चित्रकारांना वेगवेगळ्या प्रकारे चित्र काढू शकतात. सध्या जितूच्यामुळे माझं एक यूट्यूब स्वतःचा यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यावर 100 चित्र आत्तापर्यंत मी डेमॉन्स्ट्रेट केलेली आहेत. अप्रतिम लोकं बरेचसे येतात. माझ्या चित्राचं आणि यूट्यूब चॅनलचं वैशिष्ट्य हेच आहे की त्या ठिकाणी मी एक हॉबी आर्टिस्ट आहे. मी जे जे स्कूल ऑफ आर्ट किंवा तत्सम कुठल्याही आर्ट कॉलेजमधनं शिकलेलो नाही. तर हॉबी आर्टिस्ट कसा चित्रकार होऊ शकतो, आणि मला हे प्रामाणिक माझं मत आहे की तुम्ही कोणी मनुष्य आपल्याला वाटतं की मला चित्र येणारच नाही, तर तसं नसतं. तुम्ही प्रयत्न केला तर नक्की चित्रकार होऊ शकाल. तर ते माझ्या चॅनलचं फॉलो केलं तर इंस्टाग्राम म्हणे ह्याच्यामध्ये माझे एक बरेचसे तुम्हाला चित्र बघू शकता तुम्ही. धन्यवाद. हां, मी शोभा भावसार घाटकोपरला राहते, मुंबई. मी आधी हॉबी आर्टिस्ट होते, मला चित्रकलेची खूप आवड होती आणि हळूहळू मला आवडीचं रूपांतर आता प्रोफेशनलमध्ये झालेलं आहे आणि आता मी प्रोफेशनल पेंटिंग्स करायला लागलेले आहे. ही माझी काही चित्रं आहेत आणि मला सगळ्याच मीडियममध्ये करायला आवडतं. वॉटर कलर आहे, ॲक्रिलिक्स आहे, ऑइल आहे, पेस्टलमध्ये सुद्धा मी करते. आणि त्याच्यामध्ये मला नेचर फ्लॉवर्स पेंटिंग जास्त आवडतं आणि मी पोर्ट्रेटसुद्धा. आणि ही माझी काही चित्रं लावलेली आहे. इथे हा गणपती आहे, ते वॉटर कलरमध्ये आहे. आणि हे आहे जे जहांगीर आर्ट गॅलरीसमोर ॲक्रिलिक हे एल्फिस्टल कॉलेज आहे, त्याचं मी हे बनवलेलं आहे. हे पण वॉटर कलरमध्ये आहे आणि हे नाशिकमधलं आहे. नाशिकमध्ये मोठा गणपती जिथे आहे त्याच्या एंट्रन्सलाच इथे आहे, तिथलं भाग आहे. आणि ही काही अशी माझी फ्लॉवर्स पेंटिंग्स आहे. आणि ह्या पेंटिंगमध्ये स्पेशली असं आहे की अंधुक अंधारातून काही प्रकाश असा बाहेर पडतो आहे, तर ते मी कॅप्चर करायचं आहे. इथून फुलांच्या नाजूक पाकळ्यातून बाहेर पडायचा प्रयत्न मी केलेला आहे. आणि हा पिकॉक आहे, त्यामुळे पिकॉकमध्ये असं मागे हेजी वातावरण असं तयार केलेलं आहे. मला खूप आवडलं ह्याच्यामध्ये. आणि मेन म्हणजे काय आहे, आता हे 7 दिवसाचं एक्झिबिशन आहे, त्यामुळे इथे सगळ्यांचे पेंटिंग्स लागलेले आहेत. प्रत्येक विषयावर आहे पेंटिंग. तुम्ही कोण सगळेजण 7 दिवसात आले तर म्हणजे सगळ्यांना वेगवेगळ्या विषयावर पेंटिंग्स बघायला मिळतील. मी सुनील देशमुख, पुण्याहून आलो आहे. मी मूळचा मी डेअरी टेक्नॉलॉजिस्ट आहे आणि त्यामुळे चित्रकलेचा संबंध 7वीमध्ये संपला. 7वीनंतर चित्रकला हा विषय नव्हता, पण जसे रिटायरमेंट जवळ आली तसा असा विचार केला रिटायरमेंटनंतर मोकळा वेळ घालवायला काहीतरी छंद जोपासला पाहिजे. आणि मला चित्रकलेची तशी थोडी आवड होती, त्यामुळे मी चित्रकला हा विषय निवडला छंद म्हणून. आणि जितेंद्र गायकवाड आणि अमित ढाणे या दोघांचा एक वर्कशॉप माथेरानला पहिल्यांदा अटेंड केला. सुरुवातीला चित्र म्हणजे काय हे काही कळत नव्हतं, पर्स्पेक्टिव काय असतं ते काही माहीत नव्हतं. पण नंतर रिकामा वेळ असल्यामुळे म्हणजे रिटायर असल्यामुळे रोज एक चित्र काढायचंच, एक स्केच करायचंच, अशा पद्धतीने सुधारणा होत गेली. आणि आज मला सांगायला खूप आनंद वाटतो आहे, अर्थात याचं श्रेय पूर्णतः मी अमित ढाणे आणि जितेंद्र गायकवाड या दोघांना देईन की त्यांच्यामुळं आज माझी चित्र एका गॅलरीमध्ये प्रदर्शित होत आहेत आणि लोकांनाही ती बघाविषयी वाटत आहेत आणि लोकं चांगले म्हणत आहेत.
हा खरोखर आनंद देणारा क्षण आहे आणि हा केवळ छंद म्हणून जोपासलेला आहे. ह्याच्यात मग कुठलं आर्थिक उत्पन्न किंवा असं काही उद्देश नसल्यामुळं मनापासून मनाला आनंद व्हावा म्हणून मी चित्र काढत असतो.